सही रे सही असेल, म्हणजे आजही आजचा जनरेशन ही इतकं तो कनेक्ट करतोय त्या प्रकार, हाऊसफुलचे बोर्ड कायम लागतात. ते नाट्यसृष्टीमध्ये कायम सातत्य टिकवणं, त्यासाठी कोणती गोष्ट तुम्हाला स्फूर्ती देत असते? असं काही नाही, माझ्या नशिबाने मला चांगली नाटकं मिळाली आहेत. त्यापैकी सही रे सही सारखं नाटक असं की ज्याने माझ्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी दिली व्यावसायिक रंगभूमीवर म्हणा आणि चित्रपटात क्षेत्रात. सही रे सही आल्यानंतर मला चित्रपट ऑफर्स झाल्या, पण मी कधीही एक वेळ चित्रपट थांबवलं पण नाटक थांबलं नाही. आज 2002 हे नाटक आलं सही रे सही, आज याला 22-23 वर्ष चालू आहे. आज याचे प्रयोग म्हणजे कालच प्रयोग केला मी, तो 4352 होता कालचा, 4352. आता माझ्या डोक्यात पुढे चाललं की 4444 प्रयोग एक मोठ्या पद्धतीने मी करेल. जरा वेगळा प्लॅन करतो मी, ऑल ओव्हर महाराष्ट्र कसं ती गोष्ट कशी वर्क होईल. नुसतं ओनली असं नाही की मी मुंबईतच तो त्याचे प्रयोग मोठे करणार किंवा पुण्यातच करतो असं नाही, मी जरा वेगळ्या पद्धतीने ते 4444 वर्क करेन. या वर्षभरात ते त्या जवळपास मी जाईन. सही अरे सही नाटक असं आहे की खूप रिपीट ऑडियन्स आहे, आणि इतका रिपीट ऑडियन्स आहे की आता आमचे डायलॉग पण आम्हाला खालून ऐकायला येतात. आणि ते नाटक नाटक राहिलं नाही, ते आपण एक उत्सव कसा असतो नाही का, आपण नटून थटून छान होऊन आपण येतो आणि इथं आता उत्सवात सामील व्हायचं आहे, जत्रेत एखाद्या सामील होतो आणि एखाद्या गोष्टीकडे आपण आल्यापासून धमाल असं अशी लोकांची मनस्थिती असते जेव्हा थिएटरमध्ये येते तेव्हा. आणि आमच्याकडनंही देखील प्रयोग रंगतो तेव्हा अर्थात लोकांच्या रिस्पॉन्सवरच, त्यामुळे आम्ही नकळत लाईव्ह होतो. म्हणजे ते एज फॅक्टर कुठे येत नाही. आता तुम्ही तेव्हा म्हणजे एज आहे आत्ताचं एज आहे यात नक्कीच फरक आहे, पण उत्स्फूर्त प्रतिसाद नकळत आपल्याला तरुण करतो. आणि त्या नाटकाचा प्लस पॉईंट आहे की वेग नाही का, तो स्पीडच महत्त्वाचा आहे. तो जर स्पीड ज्या दिवशी असं ढासळेल ना तर मी नाटक नक्कीच बंद करेन. जोपर्यंत माझ्यात कॉन्फिडन्स आहे, मला वाटतं की मी त्या स्पीडला त्या गोष्टीला न्याय देतो चांगल्या पद्धतीने, तर ते नाटक तोपर्यंत करत राहायचं. आणि ह्या सगळ्या गोष्टी कधी शक्य होतात, जेव्हा आशीर्वाद असतो रसिक प्रेक्षकांचा, आणि तो मला भरभरून मिळाला ह्या सगळ्या नाटकांमुळे. त्यामुळे एक नकळत कॉन्फिडन्स वाढतो, लोकांचा विश्वास वाढतो, आणि जेव्हा लोकांचा विश्वास वाढतो तेव्हा एखादं कुठलं नवीन नाटक करत असेल तेव्हा त्या विश्वासाने लोक येतात आणि लोक पाहतात त्या कलाकृतीला, आणि त्याचं जेव्हा कौतुक करतात तेव्हा नक्कीच आतले कलाकार आणि माणूस मला त्याचा आनंद होतो.